अवैधरित्या गॅस सिलेंडरचा साठा आणि रिफिलिंग करणारा इलेक्ट्रिक पंप नातेपुते पोलिसांनी जप्त केला आहे नातेपुते पोलीस ठाण्यास मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे नातेपुते पोलीस आणि महसूल विभागानं संयुक्तरित्या पळसमंडळ गावातील सुनील वामन चव्हाण यांच्या घरातून घरगुती वापराचे एकूण नऊ सिलेंडर आणि एक गॅस रिफिलिंग करणारा इलेक्ट्रिक पंप असं साहित्य जप्त केलं आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक वीरेश प्रभू यांच्या आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अकलूज मंगेश चव्हाण उपविभागीय अधिकारी अकलूज शमा ढोक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे पोलीस अधीक्षक विरेश प्रभू यांनी आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर अवैधरित्या गॅस बाळगणारे रॉकेलचा काळाबाजार करणारे आणि गॅसची फिलिंग करणारे या विरोधात तीव्र मोहीम सुरू केली असून यामागे आषाढी दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार वा दुर्घटना घडू नये तसंच अत्यावश्यक सेवांचा काळाबाजार रोखला जावा ही भूमिका असल्याबाबत स्पष्ट करून त्याबाबत पोलीस यंत्रणेला कडक कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या असं सहायक पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ यांनी सांगितलं या गुन्ह्याचा पुढील तपास साहायक पोलीस फौजदार राजाराम शिंदे हे करीत आहेत